नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन वाकुडे, संचालक लोकसेवा करिअर अकॅडमी अकोला. आज आपण पाहणार आहोत बंगाल, म्हणजे 18व्या शतकातील जे महत्वाचे राज्य आहेत त्यामध्ये एक बंगाल आहे. आणि त्याचबरोबर आपण याच बंगालमध्ये प्लासीचं युद्ध झालेलं आहे त्याचा सुद्धा आज आपण अभ्यास करणार आहोत. याआधी माझे व्हिडिओ जर का आपण पाहिले नसतील तर डॉक्टर गजानन वाकुडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही जा आणि तिथं सर्व व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बंगाल या राज्याविषयी पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जेव्हा बंगाल म्हणतो त्यावेळेस ते नुसतं बंगाल नसते तर त्यामध्ये बंगाल, बिहार, ओडिसा, आजचा पूर्ण पश्चिम बंगाल, आजचा बांगलादेश, हा एवढा मोठा प्रदेश, एवढा मोठा विस्तार बंगालचा आहे. आणि त्यामुळेच कालांतरानं 1905 लॉर्ड कर्झन जेव्हा बंगालची फाळणी करेल तेव्हा तो कारण काय सांगतो, तर प्रशासनाच्या कारणास्तव मी बंगालची फाळणी करत आहे. अर्थात हे कारण खोटं असते हे आपण नंतर कालांतरानं पाहूच. परंतु मग बंगालचा इतिहास पाहताना आपल्याला पाहावं लागते की बंगाल सुरुवातीला कोणाच्या अधीन होतं. तर बंगाल आपल्याला माहित आहे, बंगाल जे आहे हे मुघलांच्या अधीन होतं. बंगाल कोणाच्या अधीन होतं? मुघलांच्या. आता मुघल काय करत होते, जे इथं मुघल राजे होते, जे काही दिल्ली सल्तनत असेल, जे काही दिल्लीचे राजे असतील, दिल्लीचे बादशाह असतील, ते त्यांचे 2 अधिकारी बंगालमध्ये पाठवत असत. आता बंगालचं महत्व एवढं का, तर युरोपीय कंपन्या ज्या भारतात आल्या त्यांना जो कच्चा माल लागायचा त्या कच्च्या मालासाठीचे जे भारतातून निर्यात करायचे, आयात करायचे, तर याच्या 60% व्यापार ईस्ट इंडिया कंपनी फक्त बंगालमधून करत होती. याच्यावरून आपल्याला बंगालचं मस्त महत्व लक्षात येईल. म्हणजे एशियात जेवढा व्यापार ईस्ट इंडिया कंपनी करत होती त्यापैकी 60% व्यापार बंगालमधून ते करत होते. म्हणजे बंगालचं महत्व आहेच. कृषी व्यवस्था बंगालमध्ये अतिशय चांगली होती. 2 नद्यांचं तिथं मिलन होतं, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ते बंगालमधून येऊन जात होत्या, म्हणजे सुपीक प्रदेश होता. मग हा एवढा सुखी संपन्न प्रदेश भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत एवढा कंगाल का होतो हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे सुखी धनसंपन्न बंगाल असते. आता या बंगालला दिल्लीचे जे सल्तनत जे राजे आहेत ते अधिकारी पाठवत असतात वेगवेगळे. आता इथं काय होते, बंगालमध्ये 2 अधिकारी असतात विशेष महत्वाचे, एक दिवान आणि एक सुभेदार, ज्याला आपण प्रांत असतात ना, प्रांत म्हणजे सुभा, त्याचा मुख्य कोण? सुभेदार. आता दिवाणाचं काम काय आहे मित्रांनो? दिवाणाचं काम आहे राजस्व जमा करणं, कर वसूल करणं. आणि सुभेदाराचं काम काय, तर सुभेदाराच्या हाती सैन्य असते, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था असते. आणि हे दोन्ही अधिकाऱ्याची नेमणूक दिल्लीचा बादशाह करत होता. आणि त्यामुळे हे 2 अधिकारी बंगालच्या इतिहासात अतिशय महत्वपूर्ण आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याला बंगालचं महत्व जे आहे तुमच्या लक्षात आलं असेल की किती महत्वाचं राज्य बंगाल हे 18व्या शतकात होतं. मग 18व्या शतकात बंगालचं राज्य असताना 1700 म्हणजे कालखंड जरी लक्षात नाही राहिला तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 1700 औरंगजेब मुर्शिद कुली खानची, कुणाची? मुर्शिद कुली खानची दिवाण म्हणून नियुक्ती करते. काय म्हणून नियुक्ती करते? दिवाण. आता मुर्शिद कुली खान दिवाण आहे, परंतु याच वेळेस सुभेदार कोण असते? सुभेदार इथं असते अजीम उशान. हा एक प्रकारे राजघराण्याशी संबंधित व्यक्ती आहे, त्यामुळे याचं लक्ष जे आहे हे लक्ष जे आहे बंगालमध्ये नसते, कारण की हा नेहमी दिल्लीकडेच पाहतो की दिल्लीचं काय परिस्थिती आहे वगैरे वगैरे. त्यामुळे ही संधी मुर्शिद कुली खानला भेटते आणि फार मोठं तो राजस्व जमा करते. कुठं? बंगालमध्ये. आणि मुर्शिद कुली खानला लालच पैदा होते, एक प्रकारची लालसा उत्पन्न होते. आणि मुर्शिद कुली खान काय करणार आहे कालांतरानं 1717 आपण जर का पाहिलं तर 1717 मुर्शिद कुली खान बंगालचा दिवाणही होईल आणि तो सुभेदार पण होईल. बंगालचा दिवाणही होईल, सुभेदार पण होईल. आणि स्वतःला घोषित करणार नाही, परंतु नवाबही तो 1717 एक प्रकारे नवाबपदी तो आरूढ होईल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर 1717 अशा कोणत्या महत्वपूर्ण घटना घडतात की ज्यामुळे हा डायरेक्ट दिवाणही होते आणि सुभेदारही होते, दिल्लीचा बादशाह त्याला काही म्हणत नाही का? 1717 दिल्लीचा बादशाह कोण असते? 1717 दिल्लीचा बादशाह असते फारुख शाह. कोण असते? फारुख शाह. आता हा जो बादशाह आहे दिल्लीचा, हा बादशाह कोणाच्या भरोशावर झालेला असते दिल्लीचा बादशाह? सय्यद बंधूंच्या भरोशावर. म्हणजे बादशाह दुसऱ्यांच्या भरोशावर झालेला आहे.
तुम्ही कमेंटमध्ये मला लिहा सय्यद बंधू यांचे नावं काय आहेत. म्हणजे हा बादशाह जो आहे हा दुसऱ्याच्या भरोशावर झालेला आहे, त्यामुळे याचं बंगालमध्ये लक्ष राहील का? बंगालमध्ये काय चालू आहे? या संधीचा फायदा कोण घेते? मुर्शिद कुली खान घेते. अजून एक दुसरी महत्वाची घटना याच्या आधी घडते, ती म्हणजे काय, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू आहे. म्हणजे औरंगजेबानं नियुक्त केलेला बंगालचा शेवटचा दिवाण कोण आहे? मुर्शिद कुली खान. आणि जसंही औरंगजेबाची मृत्यू होते, हा काय करते, स्वतःला स्वतंत्र करते. मुर्शिद कुली खान बंगालला स्वतंत्र करते, म्हणून बंगालचा संस्थापक स्वतंत्र अर्थाने कोण आहे? मुर्शिद कुली खान आहे. आपण याच्या आधी पाहिलं ना, हैदराबादमध्येही पाहिलं आपण कोण संस्थापक आहे, कोण त्याची स्थापना करते. कर्नाटक हे सगळं पाहिलं आपण. म्हणजे तुम्ही पहा, अवध हे सगळे राज्य औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वतःच स्वतंत्र होतात. त्यातच 1717 हा इथं एक प्रकारे नवाबपदी होतो, आरूढ होतो. आणि नवाब झाल्यानंतर हा सगळ्यात पहिले काय करतो, दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. हा राजधानीत बदल करतो. कोण? मुर्शिद कुली खान. कशात बदल करतो? राजधानी. आता राजधानी याच्या आधी कोणची असते? ढाका. आणि ही राजधानी काय करते तो? मुर्शिदाबाद. मुर्शिदाबाद. आता राजधानी मुर्शिदाबाद का करते? तर कारण की ढाक्यामध्ये अनेक प्रकारचे षडयंत्र चालू असतात. दुसरी गोष्ट, मुर्शिदाबाद पुरून मला सगळीकडे लक्ष ठेवता येते. या कारणास्तव हा मुर्शिदाबाद ही राजधानी करते, मुर्शिद कुली खान. आणि इथून पुढे वंश परंपरागत म्हणजे याच्याच नातेवाईकातील व्यक्ती नवाबपदी आरूढ होतील अशी ह्या व्यवस्था करते. 1719 मध्ये उडीसाचा कारभार याच्या हाती येते. आणि त्यानंतर 1727 मध्ये मुर्शिद कुली खानचा मृत्यू होते. म्हणजे याचा कालखंड किती आहे? याचा कालखंड आपण पकडला 1717 ते 1727 नवाबपदाचा, मुर्शिद कुली खानचा कालखंड. आता मुर्शिद कुली खानचा मृत्यू होते, मग मुर्शिद कुली खानचा मृत्यू झाल्यानंतर त्याचाच जवाई, कोणाचा जवाई? मुर्शिद कुली खानचा जवाई शुजाउद्दीन. काय नाव आहे त्याचं? शुजाउद्दीन. हा शुजाउद्दीन बंगालचा नवाब होते. शुजाउद्दीन कधी होते हा नवाब? सरळ सरळ 1727. याचा कालखंड काय? तर याचा कालखंड आहे 1727 ते 1739. कितीपर्यंत आहे? 1739. आता मुर्शिद कुली खान, मी सांगितलंय हा नवाब सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बंगालचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातच तो काय करतो? बिहारचा कारभार मिळवतो. बिहार, मी जे सांगितले ना, बंगाल म्हणजेच बंगाल, बिहार, ओडिसा, आजचा पूर्ण पश्चिम बंगाल, आजचा बांगलादेश, झारखंडचा काही भाग, एवढं सगळं बंगालमध्ये येत होतं. त्यातलं बिहार 1733 मध्ये, किती मध्ये? 1733 मध्ये. हा 1727 ला नियुक्त झाला नवाबपती, 1733 ला याच्याकडे बिहार येईल. काय येईल? बिहार. आता बिहार आल्यानंतर मोगल कालखंडात दोन नायब सुभेदार नेमता येत असत. तर बिहारच्या नायब सुभेदारपती हा शुजाउद्दीन कोणाची नियुक्ती करतो? अलीवर्दी खानची नियुक्ती करतो. आता अलीवर्दी खान हा बाहेरचा व्यक्ती आहे, वंश परंपरागत व्यक्ती आहे का? जरी तो नवाबपदीने आला, म्हणजे अलीवर्दी खान इथं एंट्री आहे अलीवर्दी खानची. आता अलीवर्दी खान हा अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे, बहादूर आहे. आणि त्यालाही कुठेतरी वाटतं की आपण आता कालांतरानं बंगालचा नवाब झालो पाहिजे. परंतु सध्या तो काय असते? नायब सुभेदारपदी असते. आणि तो 6 वर्ष वाट पाहते याच्याकरता. आता तो 6 वर्ष का वाट पाहते? तर घटनाही तशा घडतात. 1739 ला, कितीला? 1739 ला. 1739 ला मृत्यू होते. कोणाचा? शुजाउद्दीनचा मृत्यू होते. आता शुजाउद्दीनचा मृत्यू झाल्यावर या शुजाउद्दीनचा मुलगा असते सरफराज. काय नाव आहे त्याचं? सरफराज. हा सरफराज गादीवर येते. आता सरफराज हा यश असते, एवढा काही फार मोठा कर्तृत्ववान सरफराज नसते. आणि इथं अलीवर्दी खान तर सुभेदार आहे, नायब सुभेदार आहे. मग अलीवर्दी खान या घटनेचा फायदा कसा घेते? की आता आपण विद्रोह करायला पाहिजे. पण अलीवर्दी खान विद्रोह लगेच करत नाही. त्याचं कारण काय? तर दिल्लीचा बादशाह जो आहे महम्मद शहा, ज्याला रंगीला बादशाह म्हणत होते. आता हा बादशाह नाम मात्र जरी असला तरी दिल्लीचा बादशाह आहे ना, म्हणून हा काही काळ वाट पाहते. आणि याच्या तकदीरानं 1739 ला कर्नालचं युद्ध होते. आणि या कर्नालच्या युद्धात काय होते? महम्मद शहा शरणागती पत्करते नादिरशहाच्या पुढे. आणि त्यामुळे मुघल साम्राज्याचा जो काही पिसारा आहे तो नावापुरताच आहे, हे सगळ्यांनाच समजते. इंग्रजांनाही समजते, फ्रेंचांनाही समजते. आणि त्यामुळे काय होणार आहे इथं? इथं ही संधी कोण साधते? अलीवर्दी खान. नुसतं संधीच नाही साधत तो, 1739 ला विद्रोह करते. आणि गिरियाच्या युद्धात
या अलीवर्दी या सरफराजला मारून टाकते आणि 1740 ते 1756 बंगालच्या नवाबपदी कोण राहील? अलीवर्दी खान राहील. कोण राहील? अलीवर्दी खान. आता अलीवर्दी खान नवाब तर झाला. नवाब झाल्यानंतर हा मोहम्मद बादशाला किती रुपये देते? 2 करोड रुपये. की बाबा कुणा माझ्या विरुद्ध अजून परत उठाव करू नये म्हणून तो बादशाला 2 करोड रुपये देते. आणि अलीवर्दी खान आता झालेला आहे बंगालचा नवाब. अलीवर्दी खानच्या काळात अतिशय सुधारणा होतात. कारण की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे मित्रांनो की आपण पाहत आहे की बंगालची एवढी प्रगती का झाली तर 1706 ते 1750 या कालावधीत बंगालने 6.5 करोड रुपयाची चांदी कमावलेली होती. आणि बंगालला हा एक प्रकारे शांततेचा काळही भेटलेला होता. म्हणजे आपण जर का अभ्यास केला आपण पाहिलं बंगालचा हा शांततेचा काळ का होता कारण की बंगालमध्ये कोणतंच आक्रमण नव्हतं ना रे. दक्षिण भारत कसा पाहिला आपण कलकत्ता आपलं दक्षिण भारतामध्ये हैदराबाद कर्नाटक याच्यामध्ये युद्ध चालू आहेत. आपसी संघर्ष चालू आहे. दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली येत आहे नादिरशाही येऊन आक्रमण करत आहे. आणि या सर्व काळात 1751 पर्यंत बंगालला शांततेचा काळ आहे. आणि या अलीवर्दी खानची सगळी ताकद कशात गेली तर मराठ्यांना मराठ्यांच्या सोबत युद्ध करणे किंवा मराठ्यांना कशाही प्रकारे थोपवणे याच्यातच या अलीवर्दी खानची ताकद गेली. आणि याच्यातच 1751 ला बाळाजी बाजीराव पेशवे असताना बंगालमध्ये आक्रमण करतात आणि अलीवर्दी खान म्हणते की तुम्ही आक्रमण करू नका आम्ही तुम्हाला ओडिसा देतो 12 लाखाची चौथाई देतो. म्हणजे मराठे आक्रमण करतात बंगालमध्ये. आता मराठ्यांचं बंगालमध्ये आक्रमण करणं विद्यार्थी मित्रांनो नवीन नाहीये. मराठ्यांचं बंगालमध्ये पुढे जे नागपूरचे भोसले आहेत त्याचा एक पंडित होता भास्कर पंडित नावाचा. तो बंगालमध्ये कर वसूल करायला जायचा आणि जर का बंगालच्या लोकांनी कर नाही दिले तर त्याचं नाक कापून आणायचं. म्हणजे त्याच्यावर तर अनेक नाटके सुद्धा आहेत बंगालमध्ये. म्हणजे शोले चित्रपट आता तुम्ही डायलॉग ऐकला असेल गब्बर खानच्या तोंडातला किंवा गब्बर खानचे ग्रामीण भागातील महिला ज्यावेळेस शोले रिलीज झालता त्यावेळेस काय म्हणायचं? सोजा बेटा नाही तो गब्बर सिंग आ जायगा. तर त्या बंगालमध्ये त्यांच्या आया त्यांच्या मुलांना म्हणत की सोजा बेटा नाही तो भास्कर पंडित आ जायगा. म्हणजे एवढी दहशत मराठ्यांची होती बरं. 1751च नाही मराठे खूप पॉवरफुल होते. आणि या सगळ्या घटनांमुळे काय झालं 1751 पर्यंत त्यांनी बरोबर मराठ्यांना ओडिसाचा पार्ट वगैरे दिला. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे आता आपल्याला बंगालचा विकास करायचा हेच अलीवर्दी खान विचार करत होता. परंतु या अलीवर्दी खानचं दुर्दैव असं होतं की याला मुलगाच नव्हता. अलीवर्दी खानला कोणता मुलगा होता का? याला 3 मुली होत्या आणि या तिन्ही म्हणजे त्याचे तिन्ही जवई वारलेले होते. आणि अलीवर्दी खाननं काय केलेलं आहे? अलीवर्दी खाननं आधीच ठरवलेलं होतं की मी माझ्या मृत्यूनंतर बंगालचा नवाब कोणाला करेल तर बंगालचा नवाब शेवटची जी मुलगी आहे तिचा मुलगा त्याला मी बंगालचा नवाब करेल. आणि तो कोण आहे? तो आहे सिराजउद्दौला ज्याचा आपला प्लासी सोबत संबंध आहे. परंतु काय होते 1756 ला अलीवर्दी खानचा मृत्यू होते आणि 1756 ला अलीवर्दी खानचा मृत्यू झाल्याबरोबर सिराजउद्दौला कोण होते? बंगालचा नवाब सिराजउद्दौला. आता याचा कालखंड किती आहे? याचा कालखंड 1 वर्ष आहे 1756 ते 1757. 1 वर्षाचा सिराजउद्दौला हुशार असतो तरुण असतो परंतु त्याला वेळ भेटते का जास्त? नाही भेटत. मग आता सिराजउद्दौला नवाब झाल्याबरोबरच ज्यावेळेस सिराजउद्दौला नवाब होते त्यावेळेस इंग्रजांना कशा प्रकारे ताब्यात ठेवायचं याकरता काय सांगते अलीवर्दी खान? अलीवर्दी खान सांगते कोणाला? त्याच्या नातवाला की इंग्रज हे मधमाशांसारखे आहेत. जसं मधमाशांचं झाड असते त्याच्या वाटी तुम्ही जाऊ नका किंवा त्याला तुम्ही छेडू नका. छेडलं तर ते तुम्हाला काय करतील? दंश करतील. नाही तर काय करतील? मध देतील. असं इंग्रजाप्रती धोरण कोणाचं असते? अलीवर्दी खानचं असते. त्यामुळे सिराजउद्दौला जेव्हा बंगालच्या नवाबपदी येतो हा बंगालच्या नवाबपदी आल्याबरोबर त्याला शत्रूही तयार होतात सिराजउद्दौला. मी तुम्हाला सांगितलं की अलीवर्दी खानला 3 मुली आहेत म्हणजे सिराजउद्दौला किती मावशा आहेत? 2 मावशा आहेत. सिराजउद्दौला बंगालचा नवाब झाला याचे शत्रू कोण आहेत? याचा मावसा आहे पूर्णियाचा नवाब शौकत जंग. पूर्णिया एक जिल्हाच आहे त्याच्या नाव शौकत जंग. ह्याचीच मावशी ढाक्याची घसीटी बेगम. काय नाव आहे तिच्या मावशीचं? ढाका घसीटी बेगम. आता घसीटी बेगम तिचा दिवान राजवल्लभ हे सगळे शत्रू आहेत. आणि याच्यानंतर हे शत्रू असले की यांना मदत कोण करेल? इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी याच्या विरुद्ध. म्हणजे पहा सिराजउद्दौला जसाही नवाबपदी येईल तर इंग्रज आणि सिराजउद्दौला
यांच्यात नेमके वादाचे कारण काय, प्लासीद युद्ध का झालं? तर सिराज उद्दोला आणि इंग्रज यांच्यात वादाचे कारण जर का आपण पाहिले, तर तुम्हाला मी सांगतो की मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उत्तरकालीन मुघल सम्राट जे आहेत ते अतिशय म्हणजे योग्य नव्हते. म्हणजे किती सम्राट झाले, बहादूरशाह प्रथम झाला, जहादरशाह झाला आणि फारुख शहर झाला, आहे की नाही? मग आता फारुख शहर बादशाह असताना हा फारुख शहर 1717 काय करते, एक फरमान काढते. आता हे फरमान काय असते फारुख शहरचं 1717, की ईस्ट इंडिया कंपनी वार्षिक 3000 मोबदल्यात करमुक्त व्यापार करू शकेल बंगालमध्ये. काय करू शकेल? करमुक्त व्यापार. त्यांना काही करच लागणार नाही. हे का करते तो? तर काही पुस्तकांमध्ये त्याच्या बहिणीला बिमारी दाखवली आहे, काही पुस्तकांमध्ये त्याला बिमारी दाखवलेली आहे. म्हणून डॉक्टर हॅमिल्टन नावाचा एक व्यक्ती जो असते, जो फार मोठा ज्याला आपण म्हणतो की मेडिकल नॉलेज असते त्याला, तो त्या आजारातून याला बरा करतो. त्यामुळे हा काय करते, खुश होते आणि 3000 मोबदल्यात तुम्ही काय करा, व्यापार करा. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचा माल महाग राहतो आणि हे जे युरोपीय व्यापारी आहेत, विशेष करून ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी, यांचा माल स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर 1757 प्लासीच्या लढाईचं हे एक कारण आहे की हे जे याला दस्तक म्हणतो आपण, हे दस्तक जे आहे याचा गैरउपयोग फार मोठ्या प्रमाणात कोण करून राहिलेलं होतं, ईस्ट इंडिया कंपनी करून राहिलेली होती. कारण की हे ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं होतं, पण ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी सुद्धा व्यापार करत, तेही या दस्तकाचा उपयोग करत. नुसतं कर्मचारी व्यापार नाही करत, तर ते दस्तक आपल्या भारतीयांना पैसे देऊन विकलेही जात असत. त्यामुळे 1717 हा जो फरमान आहे, याची तुलना इंग्लंडच्या 1215 जेव्हा जनता तिथं आंदोलन करते, राजाला मारते, त्या फरमानाशी केलेली आहे की त्याच्यानंतर आम्हाला जे अधिकार मिळाले ते अधिकार भारतात या 1717 बादशाह फारुख शहरनं दिलेल्या फरमानामध्ये मिळालेले आहेत आम्हाला. म्हणजे तुम्ही विचार करा, हा 1717 फरमान किती खतरनाक असेल. त्यामुळे सिराजुद्दोलाचं यांचं एक वादाचं ठिकाण हेही असते. दुसरं, मी तुम्हाला सांगितलं की 1756 हा नवाबपदी येते आणि 1756 तिसरं कर्नाटकचं युद्ध चालू होते. कितवं कर्नाटकचं युद्ध? तिसरं कर्नाटकचं युद्ध. आपण पाहिलेलं आहे की युरोपचा जो संघर्ष आहे, या युद्धाला सप्त वार्षिक युद्ध असंही म्हणतात. आणि कर्नाटकचं तिकडे युद्ध चालू झालं युरोपात, तर त्याचे परिणाम बंगालमध्ये होतीलच ना. माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये युरोपीय कंपन्यांचं भारतात आगमन, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंग्रजही बंगालमध्ये आहेत. 1651 मध्येच इंग्रज कुठे गेले, बंगालमधील हुगळी येते, बरोबर आहे. 1698 काय केलं त्यांनी, सुतानत्ती, कालिकता, गोविंदपूर या 3 ठिकाणची जागर्दी मिळून तिथे एक नवीन शहर उदयाला आणलं, त्याचं नाव काय, कलकत्ता. तिथंच एक किल्ला बांधला, त्या किल्ल्याचं नाव काय, फोर्ट विलियम. आणि त्याचबरोबर याच वेळेस फ्रेंच सुद्धा बंगालमध्ये आहेत, चंद्रनगरला फ्रेंची आहेत. म्हणजे ज्या दोन युरोपीय शक्तींमध्ये संघर्ष होत आहे त्या दोन्ही बंगालमध्ये आहेत. मग हे काय करतात, बंगालमध्ये आपले जे किल्ले आहेत त्यांना दुर्गीकृत करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर तटबंदी उभारण्याचा प्रयत्न करतात. ही बातमी सिराज उद्दोलाला माहीत होते. सिराज उद्दोला फ्रेंचांनाही सांगते, इंग्रजांनाही सांगते की हे तुम्हाला कसं काय, तुम्ही आमच्या इथं भाड्यानं तुम्ही आहात, किल्ले आमचे आहेत आणि तुम्ही कसं काय तटबंदी करून राहिलेले आहे, करू नका. फ्रेंच ऐकतात, इंग्रज ऐकत नाहीत. इंग्रज का ऐकत नाहीत, कारण की इंग्रजांनी दक्षिण भारतात नुकताच प्रथम कर्नाटक युद्ध आणि द्वितीय कर्नाटक युद्धामध्ये जो काही विजय मिळवलेला असते, त्यामुळे इंग्रज काय असतात, इंग्रज याची सिराज उद्दोलाची कोणचीच गोष्ट ऐकत नाही. मग याच्यातून सिराज उद्दोला चिडतो आणि काय करतो सिराज उद्दोला, 20 जून 1756, किती, 20 जून 1756 हा काय करतो, कलकत्त्यावर आक्रमण करतो. कुठं आक्रमण करतो, कलकत्त्यावर. आणि आक्रमण केल्यानंतर आक्रमण पूर्ण पॉवरफुल करायला पाहिजे ना, परंतु आक्रमण अर्धवट आक्रमण ज्याला आपण म्हणू, कारण की अनेक इंग्रज फुलटा मार्गे पडून जातात. आणि तिथं 146 इंग्रज असतात. आता याला म्हणतात ब्लॅक होल ट्रॅजेडी. कोणची ट्रॅजेडी? ब्लॅक होल ट्रॅजेडी. मराठीत काय म्हणतात याला, अंधार कोठडीतील घटना. आता ही घटना झालीच नाही, अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. कारण की ही घटना कोणी सांगितली, जे जे एड हॉलवेल, जो कालांतरानं बंगालचा गव्हर्नर होईल. आता तिथं असं सांगण्यात आलेलं होतं की एक छोट्या रूम मध्ये 146 इंग्रजांना डांबून ठेवण्यात आलं. सूर्यप्रकाश नाही, हवा नाही. आणि सकाळी दरवाजा उघडला तर त्यातील 23 जिवंत बाहेर आले. त्यातील एक कोण होता, हॉलवेल होता. आता हे शक्य आहे का, एवढे कमी जागेत एवढे लोक बसतील? परंतु हे हॉलवेलनं त्याच्या पुस्तकात लिहिलं. भारतीय असते तर कदाचित बसली असते.
आपल्याला ॲडजस्टमेंटची सवय आहे, है ना? नाही तर जनरलच्या रेल्वेच्या डब्यात कधी प्रवास करून पहा कशा प्रकारचे लोक बसतात, कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करतात. इथं या घटनेचे तीव्र प्रतिसाद पडतात, म्हणून फुलटा मार्गे जे इंग्रज पळून गेलेले असतात ते डायरेक्ट जातात मद्रास, कारण की ईस्ट इंडिया कंपनीचं हेडक्वार्टर काय असते, मद्रास असते ना यावेळेस. आणि मद्रासला कोणते अधिकारी असतात? रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन, ॲडमिरल वॉटसन. यांची बातमी जशीही कलकत्त्यामध्ये असं झालं हे समजते इंग्रज नाराज होतात आणि बंगालच्या नवाबाचा आपल्याला वचका काढायचाच आहे म्हणून एक सेना निघते स्थलमार्गानं आणि एक सेना निघते जलमार्गानं. स्थलमार्गाच्या सेनेचं नेतृत्व करते रॉबर्ट क्लाइव्ह आणि जलमार्गानं म्हणजे बंगालच्या खाडीला जे सेना येईल बंगालमध्ये त्याचं नेतृत्व करते ॲडमिरल वॉटसन. आणि हे दोघंही येतात बंगालमध्ये आणि लगेच जानेवारी 1757 हे आक्रमण वगैरे करतात, थोडीफार लढाई होते आणि तिथं फेब्रुवारीमध्ये ज्याला आपण म्हणतो एकाच महिन्याच्या आतमध्ये फेब्रुवारी 1757 अलीनगरचा तह, कशाचा तह? अलीनगरचा तह होते. आता अलीनगरचा तह कोणाकोणात होते? अर्थातच रॉबर्ट क्लाइव्ह, सिराजुद्दौला मुख्य, रॉबर्ट क्लाइव्ह याच्यात जिंकलेला असतो. आता अलीनगरचा तह का? याचं नाव अलीनगरचा तहच का? कारण की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की इंग्रजांनी त्या किल्ल्याला नाव दिलेलं असते फोर्ट विलियम आणि ज्यावेळेस सिराजुद्दौला तिथं आक्रमण करतो त्या किल्ल्याचं नाव बदलतो आणि अलीनगर ठेवतो आणि म्हणून अलीनगरचा तह. या तहात काय असतात? की आम्हाला पूर्वीसारखे व्यापार करू द्या, आम्हाला तटबंद्या बांधू द्या, फ्रेंचांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका, है ना? याच्या आधीच्या ज्या सर्व व्यापारी सवलती असतील त्या आम्हाला मिळायला पाहिजे, म्हणजे थोड्या आणि युद्ध नुकसान भरपाई द्या, पैसे द्या आम्हाला. हे त्या अलीनगरच्या संधीत तहात एक प्रकारे अटी ठरल्या जातात. परंतु इथं रॉबर्ट क्लाइव्ह चा बुद्धीचा उपयोग पहा कसा आहे. इथं रॉबर्ट क्लाइव्ह अनेक याच्या अधिकाऱ्यांना भेटतो आणि एक गद्दाराची फौज इथूनच तयार होईल. म्हणजे सध्याच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता कशा फुटल्या त्याच्या किती वर्ष आधी इथं रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं हे पहा, फार महत्वाचं आहे. रॉबर्ट क्लाइव्ह प्रत्येकाला भेटतो आणि जे याचे शत्रू असतात सिराजुद्दौलाचे अनेक जण, हा सगळ्यात पहिले भेटतो आमिरचंद, फार मोठा हा व्यापारी आहे. आमिरचंदला काय म्हणतो? आमिरचंदला म्हणतो की मला मीर जाफरची भेट घालून दे. कोणाची भेट घालून दे? मीर जाफरची. मीर जाफर कोण असते? सेनापती. हा आमिरचंदी व्यापारी असा डेंजर आहे, हा म्हणतो की बा भेट घालून देतो परंतु मला काय भेटील, मला 30 लाख रुपये द्या, तुमचा मेळ लावून देतो. रॉबर्ट क्लाइव्ह म्हणते ठीक आहे, पहिले भेट होऊ दे, माझ्या मनातले जे मनसुबे आहेत ते पूर्णत्वात जाऊ दे, मी तुला 30 लाख रुपये देईन. जरी झालं तरी तो हा भारतीयच व्यापारी आहे भाऊ. तो म्हणे असं नाही, लिहून द्या. मग रॉबर्ट क्लाइव्ह 2 बॉन्ड पेपर एक प्रकारे 2 पत्रकं बनवते, एक खरं एक खोटं, आणि दोन्ही पत्रकावर त्याला सांगते की तू भेट करून दे, तुला 30 लाख रुपये आम्ही देऊ, आमचा जो मनसुबे आहे ते पूर्ण झाले. तर आणि नंतर मीर जाफर भेटते रॉबर्ट क्लाइव्हला. मला सांगा, या रॉबर्ट क्लाइव्हला आपली भाषा माहीत नाही, आपली संस्कृती माहीत नाही, परंतु एका गद्दाराचा तो पता घेते. कोणकोण गद्दार असतात प्लासीच्या लढाईत? कोणकोण सिराजुद्दौलाच्या विरुद्ध असतात? तर मी सांगितलं तुम्हाला आमिरचंद, त्याच्यानंतर त्याचा सेनापती मीर जाफर, त्याचा दिवान रॉय दुर्लभ, माणिकचंद, हे सगळे बंगालमधील सिराज उद्दोलाचे माणसं. आणि काय सांगते मग रॉबर्ट क्लाइव्ह मीर जाफरला? की हे बघ, तू तर नवाब होऊ शकतो, आपल्याला सिराज उद्दोलाला नवाब पदावरून काढून टाकायचा आहे, त्याऐवजी मी काय करेल, तुला नवाब करेल. सिराज उद्दोला म्हणतो की यार हे ठीक आहे तुझं रॉबर्ट क्लाइव्ह, परंतु कसं शक्य आहे हे? कोण म्हणते? सिराज उद्दोला नाही म्हणत, मीर जाफर म्हणते कसं शक्य आहे, सिराज उद्दोलाला बाजूला कसं करसाल? तर यावर रॉबर्ट क्लाइव्ह म्हणते ते आम्ही पाहिल, तू फक्त काय कर, तू नवाबाला मुर्शिदाबाद ढाक्यापासून थोडं दूर घेऊन ये, म्हणजे तो परतही गेला तर त्याचा पाठलाग आपल्याला करता आला पाहिजे, शहरा मुख्य शहरापासून दूर घेऊन ये. हा सगळा कट आधीच ठरल्या जाते, म्हणजे प्लासीच्या युद्धाची पार्श्वभूमी इथंच ठरलेली आहे. म्हणजे सांगा, आपल्याला चेहऱ्यावर काय लिहिलेलं आहे कोणाच्या वाचता येते का?
परंतु या रॉबर्ट क्लाईव्हनं याच्या मागं कोण आहे, सगळ्यात महत्वपूर्ण भूमिका कोणाची आहे, रॉबर्ट क्लाईव्हची आहे ना. रॉबर्ट क्लाईव्हनंच प्लॅन केला ना हा, कोणत्या माणसाला काय सांगायचं, कोणाला काय आमिष द्यायचं हे सगळं रॉबर्ट क्लाईव्हनं केलं. बरं याच्या 30 लाखाचं काय झालं, अमेरिकेच्या काही दिवसात माहिती भेटते की याचा मृत्यू झाला, झाला का केला हे लक्षात घ्या. हा मरून जाते अमेरिकेत, 30 लाखाचा प्रश्न राहील का, राहणारच नाही ना याला द्यायचा. त्याच्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतात की तुम्ही आता काय करा, तयार राहा. कारण काय सांगतात, प्लासीच्या युद्धाला कारण तर लागेल, काही कारण लागेल ना, तात्कालीन निमित्त मात्र आपण म्हणतो ना. मग रॉबर्ट क्लाईव्ह सिराज उद्दोलाला म्हणते की तू अलीनगरची संधी पाळली नाही, अलीनगरचा तह पाळला नाही, तू फ्रेंचांना मदत केली. तू कोणाला मदत केली, फ्रेंचांना मदत केली. आता सिराज उद्दोलाला लढाई होईपर्यंत माहीतच नसते ना रे की आपले माणसं फुटलेले आहेत. 50,000 सैन्य घेऊन 23 जून 1757 प्लासी या ठिकाणी हे जी झालेली लढाई आहे, ही लढाईच नाही, याला नॉन बॉर्डर ऑफ प्लासी म्हणा. हे रॉबर्ट क्लाईव्हच्या बुद्धिमत्तेचा विजय आहे, हा एक षडयंत्र आहे. कारण की सगळेच माणसं फोडलेले आहेत ना सिराज उद्दोलाचे, आणि त्यामुळे काय होते, ज्यावेळेस प्रत्यक्ष लढाई येते मीर जाफर तटस्थ राहते, लढतच नाही. आणि मीर जाफरच चालू युद्धामध्ये, म्हणजे यांचं सैन्य इंग्रजांचं 3100 आहे काही ठिकाणी लिहिलेलं, त्यात 950 इंग्रज असतात, युरोपीय असतात, बाकी सगळे भारतीय. आणि काही ठिकाणी तर सांगितलेलं आहे की 500 सैनिक होते आणि यांचे 50,000. पहा हे प्लासीची लढाई, 500 vs 50,000. रॉबर्ट क्लाईव्हनं लिहिलेलं आहे स्वतः की ते दृश्य पाहून मला घाम आलेला होता, मी घाबरलेलो होतो. जर का मीर जाफर तटस्थ राहिला असता तर काय झालं असतं, परंतु लढाई काहीच वेळ चालली, कारण की यांचं शिस्तबद्ध सैन्य आणि मीर जाफर तटस्थ राहिला. आणि मधातच चालू युद्धात मीर जाफरच सांगायला गेला कोणाला, सिराज उद्दोलाला, की तुम्ही युद्धातून निघून जा. म्हणून युद्धातून सिराज उद्दोला निघून जातो. सिराज उद्दोलाच्या वतीनं मीर मोहन आणि मदनलाल हे दोघंच लढतात आणि फ्रेंच सैनिक शेवटपर्यंत लढतात. परंतु सिराज उद्दोला निघून जात असताना सिराज उद्दोलाचा पाठलाग करून या जाफरचाच मुलगा मिरण त्याचा मृत्यू करून टाकतो, त्याची हत्या करून टाकतो. म्हणजे पा 23 जून 1757 झालेली ही प्लासीची लढाई जरी आपण म्हणत असलो तर ही लढाई आहे का, हा एक षडयंत्र आहे. म्हणजे अनेक इतिहासकारांनी याला काय म्हटलंय, के एन पन्नीकर नावाचे इतिहासकार आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की 1757 प्लासीची लढाई म्हणजे बंगालमधील व्यापाऱ्यांनी धनाढ्य लोकांनी सिराज उद्दोलाला इंग्रजांच्या हाती विकून टाकलं. हे बंगाल म्हणजे प्लासीच्या लढाईचं हे सगळं वर्णन अनेक प्रकारे केलेलं आहे. पण इथं रॉबर्ट क्लाईव्हची बुद्धिमत्ता आहे, रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं इथं. म्हणून भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा वास्तविक संस्थापक कोणाला म्हणतात, रॉबर्ट क्लाईव्हला म्हणतात. बंगालमध्ये पहिली राजकीय सुरुवात इथून आहे ब्रिटिशांची 1757. कारण की आपण पाहिलं की 1757 नंतर प्लासीच्या युद्धानंतर राजकीय घडामोडीत बदल होतात. 1757 नंतर लगेच 1759 बेद्राच्या युद्धात इंग्रज डचांचा पराभव करतात, तिसरं कर्नाटक युद्ध चालूच असते. 1760 वांदी वॉचच्या युद्धात इंग्रज फ्रेंचांचा पराभव करतात, कोणाचा पराभव करतात, फ्रेंचांचा. इथं इंग्रज सेनापती कोण असते, आयरकूट, आणि फ्रेंचांचा सेनापती कोण असते, काउंट डी लाली. ह्या सगळ्या गोष्टी पाहा तुम्ही प्लासी होईपर्यंत. बरं आता याच्यात या 1757 युद्धाचे प्लासीचे परिणाम काय झाले, मीर जाफर नवाबपदी बसला त्याला काय वाटते, मीर जाफर झाल्यानंतर कशा प्रकारच्या पुढच्या घटना होतात, हे माझ्या पुढच्या लेक्चरला, म्हणजेच आपण प्लासीच्या लढाईचे परिणाम आणि बक्सारचं युद्ध हे माझ्या पुढच्या लेक्चरला पाहू. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल डॉक्टर गजानन वाकोडे आणि शेअर करा. धन्यवाद.